थंडी वाढली सर्व मी सोडलं हवा कुडकुडतोय हवे रे फिट आली जाता चायला चायनीज होता आता चालतो बघा हे आहेत आमचे दिवावर ना हे आमच्या अक्रोड बुवा आहे लागल्या उठताना काय टाकला माहितीये इकडे तुझ्या आईला कोणी लिहा ते बोलवर बोला कोणी सांगितलं मी तुला काय पासून इथं काय केलं उद्या 17 ए मॅक्झिम उद्या 17 असल चोरबुवा चोरबुवा कोण आहे गोटी बोकडे गोटी बोवा विनो कुठला पिक अरे आहे हार्दिक पांडे अरे हार्दिक पांडे थंडी लागत होती शटर कुठे आहे माझं दुकानाला बोलतो साई पालखीत पण असतो साई रथामध्ये पण असतो साई घरात पण असतो साई मनामध्ये असतो ओम साई राम तू चाललाय अंगोलीला मी पण येतो मी जाऊन चार्जिंग नाल्या तू गावापर ये तारा तिथे आगरी पडे सर्व चिडवायचे चालू झाले आहेत नाल्या नाल्या मला मी चाललो सहा दिवस अंगोल नाही गेली आहे बघा सहा दिवस अंगोल नाही गेली आहे ब्रश नाही तर आता मी जातोय जरा चार्जिंगला लावतोय फोनला चार्जिंग नाही बिलकुल 37% चार्जिंग आहे चार्जिंग करून ठेवतोय संध्याकाळसाठी तिथे बघा शेत किती मस्त पैकी सजवलं एकदम म्हणजे मस्त एकदम तिकडनं पाणी जातोय इकडनं सर्वीकडे आपोआप पाणी जात आहे असं एवढे मेहनत करायला लागतंय यांना शेती करायला आणि आमचा स्पॉट व तिथे तिथे स्पॉट आहे तो लग्नाचा हॉल आहे ना तो स्पॉट आहे आणि मी अंगोल आज पण नाही केली आहे पाणी नव्हतं थंड थंड पाणी होतं एकदम गार पाणी अंगोलला केली आहे आणि आता मला लय चिडवतं तिरकु सिन्नर घाट खूप लांब म्हणजे खूप हे आहे म्हणजे टाईम लागणार आहे लवकर जायला बोललेत पुढे राहायला बोललेत मग आता मी पुढे खूप पुढे आलो आहे पालखी अजून निघाली पण नाही तर आपण जाऊया सिन्नर घाट आज 6वा दिवस आहे ना 7व्या दिवशी उद्या आम्ही रात्री पोहोचणार 8व्या दिवशी फक्त 12 ते 20-25 किलोमीटर राहिला असणार मग म्हणजे उद्या आम्ही रात्री ऑलमोस्ट शिर्डीला एंटर करणार आम्ही उद्या रात्री
जय जय तर आज पण आम्ही लोक इथेच पेट्रोल पंपवर थांबलो आहे आम्ही लोक आणि अजून आमचा नाश्ता झाला संध्याकाळचा. आज काहीतरी नाश्ता सूप वगैरे आहे आमच्या लोकांचा. तर आता नाश्ता पालखीच्या आरती झाल्याच्या नंतर नाश्ता असतो. आता नाश्ता करणार आणि मग रात्रीचा स्पॉट इकडनं परत. अजून आजच्या रात्रीचा स्पॉट खूप लांब होता. आता आम्ही लोक सिनर घाट उतरलो आणि आता रात्रीचा स्पॉट आहे. आता 11:30 वाजला रात्रीच्या स्पॉटवर पोहोचतो. तर आज मी मागे राहिलो आहे कसं माहिती नाही, थोडी थंडी वगैरे वाढली आहे. ते बघा कालची खूप खोळी गेलेली आहे. तर आता स्पॉट आहे ना तो खूप मोठा आणि खूप ओपन आहे. तर तिथे सर्दी वगैरे म्हणजे थंडी वगैरे खूप लागणार आहे. म्हणून आम्हा लोकांना मधली जागा पाहिजे होती. आता सध्या कोण आहे पुढे आता माहिती नाही. जो पुढे असणार आहे त्याला जागा पकडायला लागणार आहे. आता मी 2-3 दिवस पकडत होतो. 1-2 दिवस पकडली मी. त्याचा इकडे बघूया आता कोण पुढे आहे. तेव्हा तिथे जी लाईट दिसते ना तिथे पोहोचली आहे पालखी. 200 मीटर पुढे आमच्या आम्ही इथे आहे म्हणजे जवळच आहे. पण तरी जागा पकडायला नाही भेटणार. दुसऱ्यांनी पकडली तर चांगलं आहे. आता जेवण वगैरे सर्व बाकी आहे. काय खाल्लं नाही काय नाही. चला खायला असतं अशी एवढी जागा पकडली तिकडनं एवढी इथं जागा पकडली आम्ही आणि तिथे जाऊन सुद्धा पालखी आहे. मधोमध भेटले नशीब नशीब कोण तो आपला हा आला पुढे गेला. आमचा यश दादा आलेला सायमाई सकाळी यश दादा आलेला त्यांनी पकडला यश दादानी. मला ट्रॉफी भेटणार. आता ट्रॉफी द्यायला मला पण भेटले झालं. चेतन बुवा बाजूला चल आम्ही मी इथे आपण जेवायला बसतो. जेवायला जेवायला साडे कोबीची भाजी आहे. जेवतोय मी झोपले आणि अरविंदाच्या भाजला झाला झोपला. साईमाई रात्र साईमाई रात्र आता फक्त जेवायचं. जेवून झाल्यानंतर हात धुवायला जायचं. धुल्यानंतर रोडवर 1 किलोमीटर चालायचं. चालून झाल्यानंतर परत इकडे झोपायचं. तर गाईज मी आता व्लॉग इथे सेंड करतो. मला माहिती आहे हा व्लॉग छोटा झाला आहे. खूप मला लक्षातच नाही आणि खूप आज थंडी खूप होती आज म्हणून हा व्लॉग छोटा झाला आहे. आता इथे चार्जिंग गाडीत झगडे चालू आहेत. अर्धे झोपले आहेत आणि उद्या आपण शिर्डीला पोहोचणार. म्हणजे शिर्डीच्या आतमध्ये नाही येणार. 20 किलोमीटर लांब असणार आपण आणि शिर्डीच्या आतमध्ये एंटर होणार. म्हणजे शिर्डी एरियामध्ये एंटर होणार. पण उद्या एंटर तर होणार रात्रीपर्यंत. आणि मग 20 किलोमीटर असणार की मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ते 20 किलोमीटर पण पार करणार. म्हणजे अजून 2 दिवस आहे आपले. 6वा आहे 7वा आणि 8वा. 19 तारखेला आपण संध्याकाळपर्यंत पोहोचणार. दुपारीच पोहोचणार. संध्याकाळी मग आले ना असं नाचत गाजत संध्याकाळपर्यंत आरामशीर पोहोचणार. संध्याकाळी बोलतो संध्याकाळी चूप रे तू. अरे त्या घसा बसलाय म्हणून. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब सर्व करा. लवकरच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओ एकदम चांगली बनली एकदम. तर लक्षात ठेवून आज थंडी होती म्हणून थोडा हे झाला. लवकरच भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.